अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी, कारण तो अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आजवर आपल्यावरती राजकारणामध्ये अनेक प्रकारचे आरोप झाले, विविध प्रकारचे आरोप झाले, पण या सगळ्या झालेल्या आरोपांना आपण कधी क्लॅरिफिकेशन देत नाही, आणि त्याच्यामुळे झालेले आरोप हे जास्ती ज्याला काय म्हणतो आपण त्याला घट्ट होतात किंवा लोकांच्या मनात ते पक्के बसतात असं नाही का वाटत? म्हणजे तुम्ही जर समजा एखादा आरोप झाल्यावरती त्याच वेळेला जर त्याचं स्पष्टीकरण दिलं तर लोकांच्या मनात त्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या असत्या. मला काही, मी तुम्हाला स्वच्छ सांगतो, हे आरोप होतात झाले आणि अनेकांच्यावर होतात, मी त्याला कधी महत्त्व देत नाही. मी एकदा सांगितलं होतं की लातूरला भूकंप झाला तो माझ्यामुळे झाला एवढंच आता आरोप व्हायचा आहे, नाही तर बाकी सगळे आरोप आहेत. प्रश्न आरोप करत असतात आणि त्याच्यात तथ्य नसेल त्याची यत्किंचीची चिंता करायची नाही. माझा आरोप केला गेला दाऊद इब्राहिमची माझी दोस्ती. दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये किंवा कुठं माहिती नाही. आम्ही लोकांनी त्याचे सगळे असतील नसतील त्याची फार मिळव ही काढली, उद्ध्वस्त केली, कशाचा काही संबंध नाही. हा प्रश्न कसा आला त्याच्या खोलत मी गेलो. त्याचा भाऊ कुठलाही होता दुबईमध्ये, नव्हारा टाईम्स किंवा कुठल्या तरी वर्तमानपत्राचा प्रतिनिधी त्याच्या भावाला भेटला, तो काही त्याच्याविरुद्ध वारंट नव्हतं. हे सगळं कुटुंब कोकणातलं, रत्नागिरी जिल्ह्यात आणि मुंबईत वाढलेलं. ते दाऊदचा वडील पोलीस कॉन्स्टेबल होता बॉम्बे पोलीसमध्ये, पोलीस लाईनमध्ये राहिलेला. त्या पत्रकारांनी त्या दाऊदच्या भावाला प्रश्न विचारले बरेच, आणि त्यांना विचारलं तुम्ही मुंबईला काय येत नाही? त्यांनी सांगितलं तिथलं सरकार आमच्या विरोधी आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी अटक केल्याशिवाय राहणार नाही, आमची यायची इच्छा आहे, आमचा जीव अस्वस्थ आहे, मुंबईशी आम्हाला चेंज फिरत नाही पण आम्हाला जाता येत नाही. त्यांनी प्रश्न विचारला मुंबईत कोण आहेत तुमच्या माहितीचं, कोण आहे दिलीप कुमार माहिती आहेत का तुमचं, कोण माहीत नाही. आणखीन तीन चार नात्यांची नावं घेतली. हो म्हणजे आमचे अत्यंत आवडते नाते, तर मी मुख्यमंत्री होतो. त्यांनी विचारलं मुख्यमंत्री शरद पवार माहिती का, ते म्हणजे उनको कोण नाही जाणता, वो तो हमारे चीफ मिनिस्टर सब हम जानते हैं उनको. ते वाक्य त्यांनी केलं. दुसऱ्या दिवशी बातमी आली दाऊदचा भाऊ म्हणतो की शरद पवारांना आम्ही जाणतो. आणि नंतर देशाच्या लोकसभेमध्ये आमचे परम मित्र याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि उत्तर प्रदेशचे गव्हर्नर राम नाईकांनी प्रश्न विचारला आणि तिथे सांगितलं की दाऊदचा भाऊ म्हणतो की मी यांना ओळखतो, याचा अर्थ याची चौकशी करणार का? झालं सगळीकडे दाऊद 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 झालं. हे तेव्हा का नाही सांगितलं? नाही, हे तेव्हा सांगण्याचा अर्थ नव्हता, कारण ते सांगण्याचा तो काळही नव्हता, कारण त्याच्यातून असं आहे. त्यावेळेला ज्याने हा प्रश्न फार जमीन उभे केले ते माझे विरोधी होते, मित्र होते पण विरोधी होते. विरोधक म्हणून कॉन्शियस त्यांच्या पक्षाचा हा निर्णय होता आणि हे पुढे न्यायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं. मला असं वाटतं की या गोष्टी येतात ज्याच्यात तथ्य नसेल त्याची चिंता करू नये. थोडे जर त्रास होतो, अस्वस्थ होतो, कुटुंबातल्या लोकांना त्रास होतो, पण शेवटी कुणाचा त्याचा विश्वास राहत नाही. आज त्यातल्या एकही आरोपाच्या बाबतीत एकही व्यक्ती बोलत नाही.